सर्वांचं स्वागत आहे एक नव्या व्हिडिओमध्ये। माझं नाव डॉक्टर हृषिकेशन गोले, मी पुण्यामध्ये एक 7 ते 8 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की आपल्या दातांना नेमकी कीड का लागते, त्यामागे कोणकोणती कारणे आहेत ह्याबद्दल आपण आज समजून घेणार आहोत, आणि ज्या स्वरूपाची कीड आहे त्यावरती काय काय उपचार आपल्याला करता येतात त्याबद्दल पण आपण आज समजून घेणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की नेमकं दातांना कीड का लागतंय। बरेच पेशंट्स मला विचारतात, डॉक्टर मी तर ब्रश व्यवस्थित करतो, 1-2 वेळा ब्रश करतो, पण तरी पण माझ्या दातांना कीड का लागतंय। कीड लागण्यामागे तसे बरेच कारणं आहेत। डेंटल केरीज इज अ मल्टीफॅक्टोरियल डिसीज असं म्हणतात, म्हणजे फक्त एक कारण नाही तर खूप जास्त घटक आहेत कीड लागण्यामागे। 3 घटक असतात महत्त्वाचे कीड लागण्यामागचे। एक म्हणजे आपला डाएट काय असतो, दुसरी गोष्ट जो दात आहे ज्यावरती कीड लागते त्या दाताचं स्वरूप कसं आहे, त्या दाताची घनता कशी आहे, किती स्वच्छ तो दात राहतो ह्यावरती पण अवलंबून असतं। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे जंतू आहेत जे कीड निर्माण करण्यास कारणीभूत असतात, ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात। आपला डाएट, दातांचा सरफेस, घनता आणि जे जंतू, ह्या 3 गोष्टी। सगळ्यात अगोदर आपण बघूया की आपल्या डाएटमध्ये कुठल्या गोष्टी असल्याने जास्त दातांना कीड लागते। सगळ्यात जास्त हे सगळ्यांना माहिती आहे की समजा आपण जास्त गोड खात असू, आपल्या जेवणामध्ये स्वीट जास्त आहे, डेझर्ट जास्त आहे, एखाद्याचा स्वीट टूथ असतो म्हणजे एखाद्याला गोड खाण्याची सवय जास्त असते, आवड असते, पण गोड खाणं हे चुकीचं नाही आहे, पण ते गोड खाल्ल्यावरती आपण त्या दातांची काळजी कशी घेतो, हायजीन कशी ठेवतो हे जास्त इम्पॉर्टंट आहे। दरवेळेस आपण जेव्हा काही जंक फूड खातो, गोड खातो, तेव्हा आपण लगेच चूळ भरतो का किंवा मग हलक्या हाताने ब्रश करतो का, ह्या गोष्टी फार जास्त इम्पॉर्टंट असतात। जनरली कुठलेही डेंटिस्ट 2 वेळा ब्रश करणं रिकमेंड करतात, सकाळी उठल्यावरती आणि रात्री झोपण्यापूर्वी। फार क्रिटिकल आहे आपण दातांची हायजीन व्यवस्थित ठेवणं। आपल्याला दात स्वच्छ नाही करता आला, आपण चूळ नाही भरली, व्यवस्थित ब्रश नाही केलं, तर मग त्याचं रूपांतर दातांच्या किडेमध्ये होतं, तर हा एक भाग झाला। दुसरं कारण आहे की आपल्या दातांचा आकार कसा आहे, सरफेस कसा आहे। बऱ्याच वेळा दातांमध्ये हा जो भाग असतो, वरचा भाग, इथे बऱ्याच वेळा ह्या ज्या फटी असतात ह्या खोलवर असतात, म्हणजे समजा आपण जर का ब्रश केलं तरी त्या ठिकाणी अन्नकण जमून राहतात, कारण त्या मुळात त्या फटी फार खोलवर आहेत। ह्या अशी ही जी फट आहे, बऱ्याच वेळा खोलवर असते, त्यामुळे इथे अन्नकण जे आहेत हे जमून राहतात, आपण कितीही जरी ब्रश केलं तरी ते क्लीन होत नाही, म्हणूनही दातांना कीड लागते। हा झाला दातांच्या सरफेसचा भाग। आता तिसरी गोष्ट म्हणजे की काही जंतू आहेत जे कीड निर्माण करायला कारणीभूत असतात। स्ट्रेप्टोकोकस म्युटंट ह्या ज्या फॅमिलीमधले काही जंतू आहेत, हे बेसिकली काय करतात, जे आपण काही शुगर स्वीट खातो किंवा मग काही चिकटणारे पदार्थ खातो, हे जंतू त्यावरती जगतात आणि ते एक ॲसिड सिक्रेट करतात, त्यांना लॅक्टिक ॲसिड म्हणतात। हे जेव्हा ॲसिड सिक्रेट होतं तर ते ॲसिड जे आहे ते कारणीभूत आहे आपल्या दातांवरती कॅव्हिटी निर्माण करण्यासाठी, म्हणजे जो दातांचा खड्डा आहे तो त्या ॲसिडमुळे निर्माण होतो। थोडा खड्डा निर्माण होतो, थोडा फ्रॅक्चर होतो दात, थोडा तुकडा पडतो, परत अन्नकण जमतात, परत ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यावरती जगतात आणि लॅक्टिक ॲसिड सिक्रेट करतात आणि परत खड्डा वाढत जातो। समजा आता आपण योग्य वेळी त्याची ट्रीटमेंट नाही केली, दात व्यवस्थित क्लीन नाही राहिला, तर तो खड्ड्याचं प्रमाण वाढत जातं आणि मग आपल्या दातांचं दुखणंही वाढतं, सूज येते, ह्या बऱ्याच गोष्टी होतात। अजून एक गोष्ट, आपण 2 वेळा ब्रश करत नाही, सकाळी पण व्यवस्थित ब्रश केला जात नाही, किंवा ब्रश करताना आपण वेगवेगळे कधीकधी पेपर वाचतो, कधीकधी घाईमध्ये ब्रश करतो, आपण आरशामध्ये बघून ब्रश करत नाही, ह्याही गोष्टी आहेत। ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण ह्या फार इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आपल्या दातांच्या किडेच्या बाबतीत। अजून महत्त्वाचं आहे की आपण फ्लोराईडचं प्रमाण जर का आपल्या पाण्यामध्ये कमी असेल तरीही दातांना कीड लागू शकते, ह्यासाठी फ्लोराईड असणारे टूथपेस्ट वापरणे हे डेंटिस्ट रिकमेंड करतात।
लहान मुलांमध्ये स्पेसिफिकली आपण जेव्हा बघतो कीड लागण्यामागे काय कारणं असतात, तर लहान मुलं एकतर त्यांची हायजीन बरोबर नसते, स्वच्छता त्यांना व्यवस्थित करता येत नाही स्वतःच्या हाताने. तर अशा केसमध्ये समजा 3 वर्षाच्या खाली मुलगा असेल तर त्यामध्ये 3 वर्षाच्या मुलाचं एक ब्रश मिळतं, त्या ब्रशवरती फ्लोराईड असणारं टूथपेस्टच वापरायचं असतं. जेणेकरून फ्लोराईड काय करतं नेमकं, फ्लोराईड जे आहे ते एक मिनरल आहे, तो दातांचा सर्वात जो वरचा भाग असतो ज्याला इनॅमल म्हणतात, जो सगळ्यात हार्ड कडक भाग असतो, त्याला ते अजून जास्त शक्ती देतं. फ्लोराईड एक एक्स्ट्रा कोटिंग देतं, एक्स्ट्रा स्ट्रेंथ देतं, त्यामुळे कीड लागत नाही. त्यासाठी फ्लोराईड असणारी टूथपेस्ट 3 वर्षाच्या खालील मुलांना फ्लोराईड असणारी टूथपेस्ट वापरणं गरजेचं असतं. आपण काय करावं की जेणेकरून कीड लागू नये, किंवा मग काय काळजी घेता येईल आपल्याला जेणेकरून आपल्याला कीड लागणार नाही? आता हे आपण जे कारणं बघितले त्यामध्येच त्याची उत्तरं पण दडलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता हा दातांचा भाग खोलवर आहे, खोल खड्डा असतो, किंवा फट जेव्हा दातांची खोलवर असते तर तेव्हा काय करावं, तेव्हा 2 पर्याय असतात. सर्वात प्रथम जेव्हा आपण रुटीन चेकअपला जातो कुठल्याही डॉक्टरकडे, डेंटिस्टकडे, तर तेव्हा डेंटिस्ट बघून सांगतात बऱ्याच वेळा, केअरफुली एक्झामिनेशन करणं गरजेचं असतं. फटी जर का खोलवर असतील तर अशा केसमध्ये पीट अँड फिशर सिलेंट नावाचं एक सिमेंट असतं, ते जर का अप्लाय केलं तर हे जे खड्डा आहे, हा जो खड्डा आहे इथला, जर का सपोज लांब असेल, खोलवर असेल, तर तो खड्डा बुजला जातो आणि कीड खोलवर, अन्नाचे कण खोलवर जमले जाणार नाहीत आणि कीडही लागणार नाही. पीट अँड फिशर सिलेंट. त्यानंतर फ्लोराईड ॲप्लिकेशन नावाचं ट्रीटमेंट असते. ती ट्रीटमेंट वर्षातून 2 ते 3 वेळा लहान मुलांमध्ये जेव्हा त्यांचे दुधाचे दात पूर्णपणे आलेले असतात तेव्हा ही ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. फ्लोराईड ॲप्लिकेशन आणि पीट अँड फिशर सिलेंट्स हे 2 पर्याय खूप चांगले आहेत. आणि वेळोवेळी दातांची डेंटिस्टकडनं क्लिनिंग करून घेणं ही फार गरजेचं आहे. तर हे झाले प्राथमिक उपचार किंवा प्रिकॉशन्स म्हणू शकतो, जेणेकरून आपली कीड वाढणार नाही. पण समजा आता कीड जर का वरच्या दातांचे 3 भाग असतात मेनली, सगळ्यात वरचा भाग जो असतो तो इनॅमल असतो, इनॅमलच्या खाली डेंटिन नावाचा एक थर असतो ज्याच्यामध्ये थोडी सेन्सिटिव्हिटी असते, आणि त्याच्या खाली असतं पल्प, म्हणजे ते दातांना पूर्ण न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. जेव्हा ही कीड वरपर्यंत असते, फक्त इनॅमलपर्यंत असतं, तर नॉर्मल आपल्याला सिमेंट भरूनही ती कीड आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येतं, म्हणजे ते कीड काढतो आणि त्याच्याऐवजी आपण सिमेंट भरतो आणि दातांना स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो. समजा जर का ती कीड डेंटिनपर्यंत पोहोचली असेल, म्हणजे समजा आपलं थोडं दुर्लक्ष झालं, व्यवस्थित क्लीन न केलं नाही, किंवा मग डेंटिस्टची अपॉइंटमेंट आपण घेतली नाही, तर मग ती कीड खोलवर जाते आणि ती कीड खोलवर जाऊन हा जो डेंटिन नावाचा प्रकार आहे त्यामध्ये जाते, म्हणजे दाताचा दुसरा थर इनॅमलच्या खालचा. तिथे जेव्हा कीड पोहोचते तर थोडंसं आपल्याला गरम थंड खाल्ल्यावरती दुखायला लागतं, मग अशा वेळेस आपल्याला अजून थोडं खोलवर ती कीड काढावी लागते आणि तिथे कंपोजिट नावाचे किंवा सिल्वर अमलगम नावाचे असे वेगवेगळे पर्याय आहेत, सिमेंट जे दातांचे रेस्टोरेशन्स म्हणतात ते आपल्याला करावे लागतात. पण समजा कीड ही जो 3रा भाग आहे दाताचा पल, तिथपर्यंत समजा ही कीड गेली, म्हणजे दातांच्या नसेपर्यंत गेली, तर अशा वेळेस मात्र आपल्याला त्या दातांचं रूट कॅनाल ट्रीटमेंट करावं लागतं. रूट कॅनाल ट्रीटमेंट म्हणजे काय असतं, थोडक्यात सांगतो की दातांचे इथपर्यंत ही जी कीड आतमध्ये पसरलेली आहे ह्यामध्ये आपण दातांची मुळं स्वच्छ करतो, इथे सिमेंट भरतो, वरती सिमेंट भरतो. दातांना समजा खूप जास्त कीड लागलेली असेल तर अशा केसमध्ये आपण दातांना कॅप करतो. तर ही झाली रूट कॅनाल ट्रीटमेंट. प्रत्येक समजा दातांचा इनॅमलचा भाग आहे, वरचाच भाग आहे, किंवा मग एकदम सुरुवातीची कीड आहे, अशामध्ये थोडंसं सिमेंट भरून कीड काढून आपण भरलं तरी ते फिलिंग होऊन जातं. किंवा मग प्रिकॉशन म्हणून जसं मी सांगितलं तसं फ्लोराईड ॲप्लिकेशन आणि पीट अँड फिशर सिलेंट्स, म्हणजे दातांची फट बुजवण्यासाठी आपण हे ट्रीटमेंट करू शकतो, हे उपचार करू शकतो. आपला प्रयत्न नेहमी असा असावा की कीड वाढता कामा नये. सगळ्यात अगोदर प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हणतात, ते काही चुकीचं नाही आहे. आपल्याला महत्त्वाचं आहे 2 वेळेस ब्रश करणं, जिभेची स्वच्छता ठेवणं, आणि
जे काही गोड आपण कधी खातो ते गोड पदार्थ जे आहेत ते कंट्रोलमध्ये खाणं, जर का खाल्ले तर लगेच चुळे भरून घेणं, दातांची स्वच्छता व्यवस्थित असेल तर आपल्याला कीड लागणार नाही, दोन वेळे जर का ब्रश करू तरीही कीड लागणार नाही। तर हे काही आहेत दातांची कारणं कीड लागण्यामागची, त्यावरती मी थोडक्यात आपल्याला उपचार पण सांगितले। आपल्याला कुठलाही रोगाचं समजा कारणे माहिती असतील तर आपल्याला आपोआपच एक इन्स्टिंक्ट्स येतात, इंट्युशन येते की आपण काय करायला हवं, आपण दातांची काळजी कशी घ्यावी। समजा दातांचा आपला आकार, दातांची घनता कमी असेल, समजा कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल, हे पण एक कारण आहे। कॅल्शियमची जर का कमी असेल तरीही दातांना कीड लागू शकते, कारण दातांची घनता कमी असते। फ्लोराईडचं प्रमाण कमी असेल तरीही कीड लागू शकते, आपण खूप गोड खातो तरीही कीड लागू शकते। आता हे जे आहेत कीड लागण्यामागची कारणं, ती जर का आपण कारणं दूर केली तर कीडही लागणार नाही। समजा ज्या स्टेजला कीड लागलेली आहे त्या स्टेजला आपण तिथेच इंटरव्हीन करून ट्रीटमेंट घेतली तर आपण आपल्या दातांना वाचवू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण आपलं जेवण जे काही आपण खातो त्याचा आनंद घेऊ शकतो। होपफुली या व्हिडिओमधून आपल्या सर्वांना थोडीफार माहिती मिळाली असेल हे मी अपेक्षित करतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो।